स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. नेरळ शहरात एका तरुणावर दोन अल्पवयीन तरुणांनी कोयत्यानं पाठीमागून वार केल्याची घटना घडली आहे. अझर खुर्शीद अन्सारी असं या तरुणाचं नाव असून या हल्ल्यात तो जबर जखमी झालाय. वेळीच स्थानिक तरुणानं हस्तक्षेप केल्यानं अझरचे प्राण वाचलेत. भर नागरी वस्तीत सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. नेरळ कुंभारळी येथील अझर खुर्शीद अन्सारी हा तरुण रविवार 15 जुलैला राजेंद्र गुरुनगर येथील एका इमारतीत मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या दोन अल्पवयीन तरुणांनी अझरच्या चेहऱ्यावर कोयत्यानं वार केले. दरम्यान कोयत्याचा वार नाकावर आणि डोळ्याखाली तसंच कानाच्या मागच्या बाजूस लागल्यानं यात अझर जखमी झाला आणि पाठीवर तसंच हातावर आणि हाताच्या बोटांवर देखील या तरुणांनी सपासप कोयत्यानं वार केलेत. सुदैवानं यावेळी जखमी अझरचा मित्र हा घटनास्थळी वेळीच दाखल झाल्यानं अझरचे प्राण वाचलेत. जखमी अझरला पहिले नेरळ पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यानंतर उपचारासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आलं होतं. मात्र येथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथे पाठवलं होतं. भर नागरी वस्तीत असलेल्या या इमारतीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनं मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. जखमी अझर यानं आपल्यावर झालेल्या हल्ल्यात राजेंद्र गुरुनगर येथील राहणारे फाहिम पठाण आणि पापू पठाण या दोन सख्ख्या भावांची नावं घेतली आहेत. ही दोन्ही भाऊ अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलंय. 15 तारखेला राजेंद्र गुरुनगरमध्ये एका साईडवर बसलेलो गेम खेळत होतो. त्याच टायमाला कल्लू पठाणचे दोन नातू फहीम पठाण पप्पू पठाण फहीम पठाण येऊन पहिले माझ्या इकडं वार केला तर मी खाली पडलो तर फहीम पठाण आणि पप्पू पठाण आला तर माझ्या इकडं बसला छातीवर बसून त्यांनी इकडं वार केलं. मी एकाला साईड केलं तर दुसऱ्यांनी येऊन इकडं वार केलं तर मी घोंगाट भरला तरी पण ते सोडत नव्हते. मला पाठ्यांवर पण वार आहेत, पाठी पण लागला. तर माझे मित्र आले, त्यांनी घोंगाट केलं तर त्यांनी सोडला मला, तर मी वाचलो, नाही तर मला जीवानी मारायचा प्रयत्न करत होतो. एकूणच हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचं समोर आलंय. याही अगोदर अझर याच्यावर असाच जीवघेणा हल्ला फाहिम पठाण आणि पापू पठाण या दोन सख्या भावांनी केल्यानं याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्याचा राग मनात धरून हा हल्ला चढवण्यात आल्याचं समोर आलंय. दरम्यान हे अल्पवयीन तरुण नशेली अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. या निमित्तानं नेरळ शहरात कोयता गँग तयार होते का म्हणून चर्चा सुरू झाली आहे. अगोदर पण आमची भांडणं झाली होती, तर तो चॉपर बिपर घेऊन आलता मला स्टेशनवर मारायला. तर मी त्या टायमाला पण बोललो का जाऊ दे, लहान मुलगा आहे. तर मी एक NC टाकून ठेवली होती त्यांच्या नावाची, ती पण चौकीमधली आहे माझ्याकडं. एकूणच नेरळ पोलिसांच्या हाती हल्ल्यात वापरण्यात आलेले हत्यार म्हणजेच कोयता हे ताब्यात घेण्यात आलंय. तर याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 159/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करत आहेत. तर नेरळ पोलीस या गंभीर घटनेचा कशा प्रकारे तपास घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.